नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नुकतीच महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महामंडळ यांची 7,000 पदांसाठीची जाहिरात आलेली आहे. मित्रांनो, याची जी पात्रता आहे ती फक्त 12वा वर्ग पास आहे आणि याच्यासाठी कोणतेही परीक्षा नाही आहे आणि पगार जो आहे तो 17,000 आहे. परत भरपूर अशा सुविधा काही या ठिकाणी मोफत आहेत. तर मित्रांनो, आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि याची पूर्ण आपण डिटेल्स माहिती बघूया या व्हिडिओमध्ये. तर चला बघूया 7,000 पदांसाठी नेमकं काय काय जाहिरात आली त्यातील माहिती बघूया की याला कुठलीही परीक्षा नाही आहे. तर आपल्यासाठी अतिशय अशी एक संधी आलेली आहे. यामध्ये सर्व सरकारीच आहे हे पूर्ण कंपनी. मित्रांनो, ही जाहिरात आपण पाहताय महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, महाराष्ट्र शासनाचं हे वैधानिक महामंडळ आहे. याचं जे ऑफिस आहे ते मुंबई या ठिकाणी आहे. या ठिकाणी 7,000 पुरुष सुरक्षा रक्षकांची कंत्राटी पद्धतीने प्रतीक्षाधीन यादीसाठी जाहिरात आहे. परंतु याचं दिवस यांनी काय दिलेलं नाही. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कंत्राटी पद्धतीवर तसेच खालील अटी व शर्तीवर 7,000 पुरुष सुरक्षा रक्षकांच्या प्रतीक्षाधीन यादीकरता पात्र उमेदवारांना काय ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तर मित्रांनो, अतिशय मोठी ही भरती आहे, फक्त 12वी पासवर आहे. आणि या ठिकाणी काय काय पात्रता आहेत, या ठिकाणी 250 रुपये फी आहे. 10 तारखेच्या शेवटच्या 5 वाजेपर्यंत फॉर्म भरता येतात. निकष या ठिकाणी तुमचं वय जे आहे ते 18 ते 28 पाहिजे. म्हणजे 31 जानेवारी 2092 ते 31 जानेवारी 2002 दरम्यान तुमचा जन्म झालेला असावा. शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC म्हणजे 12वा वर्ग तुम्ही फक्त पास पाहिजेत, बाकी काही नको. नंबर अधिवासाचा जर विचार केला तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे काय रहिवासी असणं आवश्यक आहे. आणि भरती प्रक्रिया किती गुणाची आहे, 100 गुणाची. या ठिकाणी परत एकदा सांगतो, पेपर नाही आहे. 12वीच्या गुणांचे भार प्राधान्यानुसार 50 गुण व शारीरिक चाचणीकरता 50 गुण असतील. तुम्हाला जर काही प्रश्न असतील या जाहिरातीबद्दल तर तुम्हाला ही मूळ जाहिरात डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंकही देतो. आणि वेळोवेळी या परीक्षेच्या याच्या अपडेट्ससाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आणि नोटिफिकेशन बेल दाबा म्हणजे तुम्हाला काय कळून जाईल. मित्रांनो, पुढचं जे आहे, 12वीच्या आधारे तुम्हाला गुणाचं परसेंटेज वेटेज कसे देण्यात येणार आहेत या ठिकाणी लक्षात घ्या. 70%पेक्षा जर जास्त तुम्हाला गुण असतील तर तुम्हाला डायरेक्ट 50 गुण या ठिकाणी मिळतात. 60पेक्षा जास्त असतील तर 40 गुण मिळतात. 50पेक्षा जास्त असतील तर 30 गुण. 40पेक्षा जास्त असतील तर 10 गुण. आणि 40पेक्षा जर कमी असतील तर 0 गुण तुम्हाला भेटतात. आणि हे अर्धे मार्क आणि अर्धे मार्क फक्त तुमचं 1600 मीटर धावणे आहे त्यालासुद्धा देण्यात आलेले आहेत. शारीरिक चाचणीमध्ये आपण पाहत आहे 1600 मीटर जर तुम्ही धावले तर 50 गुण तुम्हाला मिळतात 5 मिनिट 10 सेकंदाच्या आत जर तुम्ही धावले तर. पण 5 मिनिट 10 सेकंद ते 30 सेकंदापर्यंत जर गेले तर तुम्हाला 40 गुण. 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त आणि 5 मिनिट 50 सेकंदापर्यंत जर गेले तर 20 गुण. 5 मिनिट 50 सेकंद ते 6 मिनिट 10 सेकंदात गेले तर 10 गुण. 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा गेले तर 0 गुण. या ठिकाणी उंची तुम्हाला सांगितलेली आहे शारीरिक पात्रतेमध्ये 170 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. वजन तुमचं 160 किलोग्रामपेक्षा कमी नसावं. छाती न फुगवता 79 सेंटीमीटर व जास्त त्यापेक्षा असावी. म्हणजे फुगवून 5 सेंटीमीटरही वाढली पाहिजे तुमची कितीही असो 79पेक्षा जास्त. आणि या ठिकाणी पगार म्हटलं तर तुमचं मोबदला जो आहे तो 17,000 या ठिकाणी तुम्हाला पगार मिळणार आहे. प्रायव्हेट सिक्युरिटी जॉब करणारे आपले बरेचसे बांधव आहेत. त्याच्यापेक्षा ही नोकरी अतिशय चांगली आहे. अधिक 12% EPF PPF-सुद्धा मिळणार. एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि तुमच्याकडे जर हत्यार ठेवत असेल हे सुरक्षा मंडळ तर त्याचे 1000 रुपये एक्स्ट्रा तुम्हाला मिळणार आहे. साधारणतः तुम्हाला 25,000 रुपये या ठिकाणी पगार हा जातो. प्रत्येक वर्षी एक नवीन युनिफॉर्म मिळणार आहे. आणि अटी आणि शर्ती आहेत काही, त्या वाचून घ्यायच्या आहेत एकदा. त्यामध्ये अटी शर्तीमध्ये काही नाही आहे. सुरक्षा रक्षक म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात तुम्हाला जॉईनिंग भेटू शकते. त्या ठिकाणी तुम्हाला काय जायची इच्छा तुमची असायला पाहिजे, अशानेच अर्ज करावी असं सांगितलं आहे. सदरचे कर्तव्य कायमस्वरूपी कंत्राटी राहणार आहे. या ठिकाणी तुम्हाला 11 महिने आहे, 21 महिने असं काही नाही आहे. कायमस्वरूपी तुम्हाला जॉब आहे, फक्त तुम्हाला कायमस्वरूपी स्थायी करता येणार नाही. सुरक्षा रक्षकाबरोबरच्या कंत्राटात भविष्यात कधी स्थायी होणार नाही, परंतु ते सरकारनुसार काय चेंज होऊ शकते. कंत्राटादरम्यान सुरक्षा रक्षकास कोणतेही राजकीय, कामगार, अर्थव्यावसायिक सदस्य होता येणार नाही. तसेच तशी स्थापन करता येणार नाही. संघटनेच्या कोणत्याही कामकाजात भाग घेता येणार नाही. महामंडळाकडे जर सुरक्षेची मागणी करणारे एखाद्या क्लायंट्स यांच्या मागणीनुसार कर्तव्य देण्यात येणार आहे. बँकेनं जर तुम्हाला मागितलं तर बँकेला जर गरज पडली सुरक्षा रक्षकाची ते मागू शकते. MIDC मागू शकते. CISF अशा शासकीय संघटना काय मागू शकतात. हॉस्पिटल मागू शकते. उमेदवाराचं कोणतंही कंत्राट कोणत्याही दिवशी कोणतीही पूर्वसूचना न देता कोणतेही कारण न दाखवता रद्द करण्याचा हक्क हा महामंडळाचा आहे.
म्हणजे तुम्हाला न्यायालयात जाता येणार नाही, कारण की अगोदरच यांनी तसं क्लॉज या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु घाबरू नका, कोणालाही कोणी काढत नाही. उमेदवारास येणाऱ्या शारीरिक चाचणीसाठी कोणतेही भत्ते अनुज्ञेय नाही. सुरक्षा रक्षकांना मंडळासोबतच्या करारात असताना इतर कोणतीही नोकरी अथवा धंदा पूर्ण वेळ किंवा अंशकालीन करता येणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही जर त्या ठिकाणी जॉब असाल तर कोणताही धंदा किंवा कोणतीही नोकरी पूर्ण वेळ किंवा पार्ट टाइम तुम्ही त्या ठिकाणी करता येणार नाही. महामंडळाबरोबर कंत्राट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट तुमचा ज्यावेळेस होईल, उमेदवारास राज्य कामगार विमा योजनेचे सुद्धा तुम्हाला काय लाभ देतील, ESIC आणि EPF चे सुद्धा लाभ मिळेल. उमेदवारांची नेमणूक ही चारित्र्य पडताळणी आणि तंदुरुस्त वैद्यकीय प्रमाणपत्राच्या अधीन करण्यात येईल. म्हणजे तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट चेक करतील, तसेच तुमचं मेडिकल सुद्धा होईल. तुम्हाला पात्र उमेदवारांना जाहिरात जे आहे या ठिकाणी mahasecurity.gov.in आणि असल्यास recruitment.php या वेबसाईटचा ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन किंवा हा जो नमुना आहे जाहिरात आणि अर्जाचा नमुना आहे mahasecurity.gov.in या वेबसाईटवर काय देण्यात आलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतोच. तिथून तुम्ही डाउनलोड करायची आहे आणि ऑनलाईन अर्ज काय भरायचा आहे, अजूनही 5 दिवस बाकी आहेत. अर्जासोबत जे भरायचं प्रक्रिया शुल्क आहे ते 250 रुपये आणि परत न मिळण्याचं आहे. या ठिकाणी तुम्हाला बँकेचे पैसे दिलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता की ऑनलाईन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, पेटीएम कुठूनही करू शकता. या ठिकाणी 10वा मुद्दा आहे प्रतीक्षाधीन यादी. उमेदवाराचे तुमचे ज्यावेळेस वेटिंग लिस्ट घेण्यात येईल, मैदानी चाचणी आणि दोघांची जी यादी आहे ती या वेबसाईटवर लागण्यात येईल. आणि आपले जे चॅनल आहे यूट्यूबचं, याच्यावरसुद्धा मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स देणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा, म्हणजे जसेही याचे काही अपडेट्स असतील ते मी तुम्हाला ताबडतोब देऊ शकतो. ही जी यादी आहे या वेबसाईटवर सुद्धा होईल आणि आपल्या चॅनलवर सुद्धा आपण त्याचं देऊया. पुढचं आहे मैदानी चाचणी शारीरिक आणि शैक्षणिक गुणवत्तानुसार तात्पुरती जी प्रतीक्षाधीन यादी तयार करण्यात येणार आहे. तात्पुरती सिलेक्शन यादी, प्रतीक्षाधीन यादीतील उमेदवाराची नियुक्ती कंत्राटी स्वरूपाची असेल. जाहिरातील नमूद जे संख्या आहे ते महामंडळाच्या आदेशाच्या अधीन असेल, म्हणजे कमी करण्यात येतील, जास्तही करण्यात येतील तो अधिकार त्यांचा असेल. वाढ, घट, वेळापत्रक बदल. प्रतीक्षाधीन यादीत चयन होणे म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं, अपॉइंटमेंट झालं याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची असते. म्हणजे यादी चयन होणे म्हणजे अपॉइंटमेंट नाही, याची सर्व उमेदवारांनी काय नोंद घ्यायची आहे. प्रतीक्षाधीन यादीतील उमेदवारांना महामंडळाच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षणाकरता तसेच नेमणुकीकरता प्राचारण करण्यात येईल. महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे की सदर भरती प्रक्रियेदरम्यान जर कोणाला कोणतीही इजा किंवा अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही उमेदवारावर राहील, महामंडळ कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. पुढचा मुद्दा आहे या ठिकाणी महामंडळाची जी भरती आहे ती पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे निवड केवळ उमेदवाराच्या गुणवत्तेवरच करण्यात येणार आहे. महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ किंवा वृत्तपत्रेमधील जाहिरातीवरच विश्वास ठेवायचा आहे. महामंडळामध्ये नोकरी मिळवण्याच्या खोट्या आश्वासनाची प्रभाव, पैसा अथवा इतर कोणतीही अनुचित मार्गाने फसवणूक करण्यावर दलालापासून काय सावध राहायचं सांगितलं आहे. लाच देणे अथवा घेणे गुन्हा आहे. अनुचित प्रकारांमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांचा अपात्र ठरवण्यात जाईल आणि त्यांच्या विरुद्ध पोलीस कारवाई काय करण्यात येणार आहे. केवळ गुणवत्तेमुळेच तुम्हाला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरी मिळू शकते, तुमच्या मार्कावर आणि तुमच्या धावण्यातील गुणावर, पैशामुळे नाही, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला कोणी महामंडळाला जे नोकरी मिळवून देण्याचा जर दावा करत असेल आणि पैसे मागत असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा लाल लुचपत प्रतिबंध विभाग म्हणजे LCB मध्ये काय तुम्ही जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तक्रार तुम्हाला करायची आहे आणि मंडळाच्या अधिकाऱ्यास तुम्हाला काही निदर्शनं आणून द्यायचं आहे. तुमच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी त्यांनी फोन नंबरसुद्धा दिलेले आहेत काही प्रॉब्लेम असतील तर. आणि या ठिकाणी आपण दररोज कार्यालयीन वेळेस 9:30 ते 5:30 पर्यंत काय संपर्क करू शकता. या ठिकाणी सही आहे व्यवस्थापकीय संचालन महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ मुंबई. तर मित्रांनो, हे पूर्ण जाहिरात तुम्ही वाचलेली आहे. परत या ठिकाणी एकदा तुम्हाला रिपीट करतो की तुम्हाला जर याच्याबद्दल काही जरी प्रश्न असतील तरी तुम्ही मला या ठिकाणी मेसेज करू शकता. टेलिग्रामला माझं युजर नेम आहे या ठिकाणी टाकलेलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, किंवा कमेंट करा, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो. आणि माझा नंबरसुद्धा या ठिकाणी तो 86050905 09 या ठिकाणी काही समस्या असतील तर मला तुम्ही मेसेज व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा टेलिग्रामला या नंबरला मेसेज करू शकता. परंतु त्यामध्ये तुमचं पूर्ण प्रश्न तुम्ही लिहा, म्हणजेच मला कळेल की तुम्ही मेसेज हा कशाबद्दल केलेला आहे. तर मित्रांनो, याच्याबद्दलचं पुढचं एक यातली निवड प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे त्याचं डिटेल्स व्हिडिओसुद्धा मी नवीन आणणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.
मित्रांनो, आपल्यासाठी खास अनअकॅडमीनं बॅच चालू केलेली आहे, जी एस मोस्ट प्रॉबेबल टॉपिक्सवरची फॉर एम पी एस सी राज्यसेवा 2020 साठी एक बॅच चालू करण्यात आलेली आहे अनअकॅडमी या ॲपवर. तुम्ही ते ॲप डाउनलोड करा, त्या ठिकाणी तुम्हाला काय हे सर्व जे आहेत कोर्सेस फ्रीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. यामध्ये महत्त्वाचं जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी यामध्ये तुम्हाला काय काय घेण्यात आलेलं आहे, ऑल इम्पॉर्टंट टॉपिक्स घेतलेले आहेत प्रिलिम कव्हर करण्यासाठी, ॲनालिसिस बेस्ड क्वेश्चन सोल्युशन घेतलेलं आहे, लास्ट मिनिट रिव्हिजन घेतलेलं आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर ॲनालिसिस घेतलेलं आहे. तर मित्रांनो, हा जो टाईम टेबल आहे हा टाईम टेबल तुमच्याजवळ आहे आणि ह्या ज्या बॅचेस आहेत त्या 7 फेब्रुवारीपासून काय चालू झालेल्या आहेत. तुम्ही अजूनही सुद्धा ह्या बॅचेस तुम्ही काय पाहू शकता. यामध्ये तुम्हाला साधारणतः 7 तारखेपासून तुमचा टाईम टेबल आहे. यामध्ये 10 ते 11:30 आणि दुसरी जे आहे ते 2 ते 2:30, 3:30 आणि 4 ते 5:30 अशा 3 वेळेमध्ये हे सर्व जे बॅचेस आहेत या ठिकाणी तुम्हाला अनअकॅडमी वेबसाईट किंवा अनअकॅडमी ॲप आहे त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, ते ॲप डाउनलोड तुम्ही करून काय याचा यूज करू शकता. तर मित्रांनो, यामध्ये भूगोल आहे की जे किरण गायकवाड सर घेणार आहेत, आधुनिक इतिहास आहे प्रकाश इंगळे सर, पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र की जे प्रीती राऊत मॅडम घेणार आहेत, असा हा टाईम टेबल आहे. साधारणतः हे सर्व जे बॅचेस आहेत त्या 30 मार्च रोजी आहेत. यामध्ये राज्यशास्त्र जे आहे ते सुभाष पवार सर घेणार आहेत, अर्थशास्त्र रमेश उरुनावल सर आणि महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो किशोर गोरे सर आणि अर्थशास्त्र हनुमान हांडे सर. तर असे सर्व अतिशय म्हणजे क्वालिफाईड जे शिक्षक आहेत हे या ठिकाणी की ज्यांना 10-10, 15-15 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे असे अन अकॅडमीचे एज्युकेटर्स आहेत आणि हे आपल्याला काय मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तत्पर आहेत. तर या व्हिडिओ सिरीजची ज्या लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही काय याचा सिरीजचा काय फायदा घ्यायचा आहे. यामध्ये मुख्यतः प्रकाश इंगळे सर हे मॉडर्न हिस्ट्री शिकवणार, हनुमान हांडे सर इकॉनॉमिक्स आणि किरण गायकवाड जिओग्राफी आणि रमेश उरुनावल सर काय इकॉनॉमिक्स आणि जे महाराष्ट्राचे इकॉनॉमिक्स आहे ते हनुमान हांडे सर या ठिकाणी तुम्हाला घेणार आहेत. तर सर्व लिंक जे आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेतच. तर प्रीती मॅडम ज्या हिस्ट्री इकॉनॉमी आणि इकॉलॉजी एन्व्हायरमेंटल अँड इकॉलॉजी याचा अभ्यास घेणार आहेत, किरण गोरे सर महाराष्ट्राचं जिओग्राफी आणि आपले सुभाष पवार सर हे पॉलिटी घेत आहेत. तर मित्रांनो, हे जे ॲप आहे तुम्ही डाउनलोड करण्यास अजिबात विसरू नका. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करण्यास विसरू नका. तुमच्या काही सूचना असतील, कमेंट असतील तर मला तुम्ही नक्की करा, त्या कमेंटला मी नक्की तुम्हाला काय उत्तर देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.